मी मोहिनी डेली निर्मोना ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर म्हणजे आज आपण बनवत आहोत पौष्टिक असे बिटाचे कटलेट किंवा आपण टिक्के म्हणू शकतो. झटपट रेसिपी आहे, तुम्ही नाश्त्याला किंवा संध्याकाळी स्नॅक टाईमलासुद्धा खाऊ शकतात. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी 2 बीटरूट घेतलेले आहेत आणि व्यवस्थित किसून घेतलेत. बिटाचा किस आहे त्याचा व्यवस्थित रस काढून घ्यायचा आहे. आता आपण त्यामध्ये काय मिक्स करायचे मसाले ते बघायचे. तर मी 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतला आहे, 1/2 चमचा आपण हळद घेतली आहे, 1 चमचा जिरं घेतलेलं आहे, 1 छोटा चमचा भरून चाट मसाला घेतला आहे. तुम्ही आमचूर पावडर असेल तुमच्याकडे तुम्ही तीही वापरू शकता. त्यानंतर 1 चमचा धने पावडर घेतली आहे, 1-12 आपण लसूण पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा घेतलेला आहे 1 इंच, तो क्रश केलेला आहे. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, तसंच 10-12 आपण पुदिन्याची पानं घेतली आहेत. त्यानंतर आपण 2 उकडलेले बटाटे घेतलेत. आता आपण सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. तर किसलेलं आपण बीट घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण आता सर्व मसाले आणि बटाटा कुस्करून घ्यायचा आहे. तुम्ही कृतीमध्ये बघू शकतात व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे आपण कृती करायची आहे. आपण पुदिन्याचे पानं हाताने सोडून टाकणार आहोत, चिरून टाकायचे नाही. तर हाताने तोडल्यामुळे त्याचा स्वाद अजून वाढतो. तर अशा प्रकारे आपण सर्वच जिन्नस एकत्र करायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही रेसिपीसाठी आवश्यक लागणारे इंग्रेडियंट्स आणि कृती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर आपण चाट मसाला वापरलेला आहे तर त्यामध्ये सुद्धा मीठ असतं, तर त्या अंदाजाने व्यवस्थित मीठ बॅलन्स करायचं आहे. आणि आवडीनुसार आपण 1/2 लिंबू पिळणार आहोत. आपल्याला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल, कारण की आपण जर आमचूर पावडर वापरली तर लिंबू वापरण्याची आवश्यकता नाही. आता व्यवस्थित सर्व जिन्नस एकत्र एकजीव करायचे आहेत आणि त्याचे आपण आता टिक्के वळून घेणार आहोत. आपण बीटरूटचा किस व्यवस्थित निपळून घेतलेलं होतं, त्याचा रस काढून घेतला होता, म्हणून आता या मिश्रणाला पाणी सुटणार नाही आहे. नाहीतर कांदा पण आपण यामध्ये टाकणार आहोत, तर आपण जर रस नाही काढला बीटरूटचा तर जास्त ओलसर होतील टिक्की, म्हणून थोडा रस त्याचा निपळून घ्यायचा. तो रस तुम्ही सूपमध्ये किंवा दुसऱ्या रेसिपीमध्ये वापरू शकतात. आता बघा, आपण हलक्या हाताने व्यवस्थित टिक्की करून घ्यायच्या आहेत. तर जास्त जाड नाही आणि जास्त पातळ नाही असं मीडियम आकाराचं आपण टिक्की बनवून घेणार आहोत, की आपण कटलेटही म्हणू शकतो याला. तर व्यवस्थित कटलेट किंवा टिक्की करून घ्यायचे. तुमच्याकडे जर कटलेट करण्यासाठी वेगवेगळे शेप असतील तर ते तुम्ही ते शेप वापरूनसुद्धा वेगवेगळ्या आकारामध्ये टिक्की बनवू शकतात. अर्धा इंचापेक्षा जास्त आपण जाड करायचे नाही आहेत, म्हणजे व्यवस्थित ते खरपूस भाजले जातील. आता सर्व टिक्के करून घ्यायचे आहेत. सर्व कटलेट टिक्की रेडी आहेत, शेपमध्ये वळून झालेले आहेत. आता आपण त्याला फ्राय करणार आहोत. तर फ्राय करण्यासाठी आपण आता जाडसर रवा घेतलेला आहे. तुमच्याकडे जाड रवा नसेल तर बारीक रवा घेतला तरी चालेल. त्या रव्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपण व्हिडिओमध्ये बघतो आहे त्याप्रमाणे सर्व टिक्कीला रवा घोळून घ्यायचा आहे, सर्व बाजूंनी रवा लावून घ्यायचा आहे. आणि जर शेप बिघडला असेल टिक्कीचा तर तो पण व्यवस्थित करून घ्यायचा आहे. तुम्ही इथे ब्रेड क्रम्सही वापरू शकतात, मी इथे रवा वापरते आहे. अशा प्रकारे सर्व टिक्की रेडी करून घ्यायचे आहेत रवा लावून. तवा आता छान तापवून घेतला आहे. एकदा व्यवस्थित तवा तापवून घ्यायचा आणि मीडियम टू लो फ्लेम ठेवायची आहे गॅसची, नाहीतर वरच्या साईडने रवा जास्त जळून जाईल तळण्यामध्ये आणि आतमध्ये क्रिस्पी होणार नाही टिक्की.
तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे शॅलो फ्राय करायचे आहेत. टिक्की आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आता दोन्ही बाजूने मीडियम आचेवरती व्यवस्थित खरपूस असे खमंग कटलेट भाजून घ्यायचे आहेत. या टिक्की पलटवताना व्यवस्थित सांभाळायचे आहे. अगदी नाजूक असतात या, तर तुटू शकतात, म्हणून व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने, उलटण्याच्या सहाय्याने व्यवस्थित पलटी करायचे आहेत. तर आता आपण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहोत, टिक्की व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. अशा प्रकारे पौष्टिक असे बीटरूटचे टिक्की तयार आहेत. तुम्ही यामध्ये चाट मसाला, दही, हिरवी चटणी लावून एक चाट प्रकारही बनवू शकतात. आपण इथे फक्त टिक्की आणि हिरवी चटणी किंवा आपण दहीबरोबर सर्व करणार आहोत. आपल्याला आवडतील त्या पद्धतीने आपण कटलेट एन्जॉय करू शकतो. तर तयार आहेत आपले बीटरूटचे कटलेट. क्रिस्पी असे छान आपण टिक्की बनवलेले आहेत. तर रेसिपी कशी वाटली अबद्दल नक्की कमेंट करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.